स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल द रोज नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2022 बाबत अतिशय महत्त्वाची देखील माहिती बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची बातमी देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या दिवसांपासून जे विद्यार्थी देखील प्रश्न विचारत आहे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुमचे संपूर्ण डाऊट आजच्या व्हिडिओमध्ये देखील क्लिअर होऊन जाईल। प्लसमध्ये मित्रांनो, तुमची जाहिरात देखील कधी येणार आहे त्याची देखील सर्वात महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे। जर तुम्हाला 2022 पोलीस जर बनायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी तुमचं पोलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे, पण ते कधी, ज्यावेळेस तुम्ही देखील मित्रांनो संपूर्ण तयारी करणार त्यावेळेस तुमचं देखील स्वप्न पूर्ण होणार आहे। तुम्हाला कशाप्रकारे तयारी करायची आहे, जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे, कधी तुम्हाला फॉर्म भरायचं आहे, तुम्हाला देखील अभ्यास कसा करायचा आहे, ग्राउंडची प्रॅक्टिस कशी करायची आहे, याची डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनल तुम्हाला देखील फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी सर्वात अगोदर या लाईक करा, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून पोलीस भरतीबाबत कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे। आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झाला असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते। आता आपण प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे, ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी महत्त्वाची सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे। जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर विद्यार्थ्यांनी तुम्हाला 91 56 77 98 08 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन ह्या नावाने तुम्हाला सेव्ह करायचा आहे। जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवरती ह्या नंबरवरती अशा प्रकारे ठिकाणी हा मेसेज पाठवतील त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हा नंबर दररोज नवीन ह्या नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती फक्त अशा प्रकारे ठिकाणी हा मेसेज पाठवा। ह्या नंबरवरती तुम्हाला फ्रीमध्ये त्या ठिकाणी जॉईन करून घेतलं जाणार आहे आणि तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण पीडीएफ मटेरियल, पोलीस भरतीसंबंधी तुम्हाला देखील संपूर्ण मार्गदर्शन त्या ठिकाणी फ्रीमध्ये केलं जात आहे। तर ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन झाले आहे, तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर सर्वांनी फक्त हा नंबर सेव्ह करा आणि फक्त व्हॉट्सअपवरती हाय मेसेज पाठवा, तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे। खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, फ्रीमध्ये अभ्यास करताय, फ्रीमध्ये फायदा घेत आहे, तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर फक्त तुम्हाला व्हॉट्सअपवरती या नंबरवरती हाय मेसेज पाठवायचे, तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे। प्लसमध्ये आता महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या काही ठिकाणी नवीन भरती निघत आहे त्याची तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते, जेणेकरून तुम्ही त्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकेल। ऑलरेडी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे। जर तुम्हालाही त्याची अपडेट हवी असेल तर सर्वांनी फक्त हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा, तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे। किंवा तुम्हाला जर व्हॉट्सअपची लिंक हवी असेल तर लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करूनही तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता। किंवा सर्वात सोपं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला इझिली हा नंबर देखील सेव्ह करता येणार आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आताच या व्हिडिओला इथे थांबवा आणि लवकरात लवकर नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्ही सहज बसोपद्धतीने हा नंबर देखील सेव्ह करून व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवू शकता आणि फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात। आता आपण प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ठिकाणी आले प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, तर तुम्ही ठिकाणी पाहू शकता विद्यार्थी ठिकाणी महत्त्वाची बातमी आली होती। बातमी अशी होती मित्रांनो की राज्यामध्ये 7000 पोलिसांची ठिकाणी भरती प्रक्रिया 2022 कंप्लीट केली जाणार आहे। आता बघा मित्रांनो, ही जो बातमी, ही बातमी देखील जुनी, ही बातमी तुम्हाला मी ऑलरेडी दिलेली आहे, तुम्ही ही बातमीसुद्धा बघितलेली होती, पण खूप सारे विद्यार्थी एक प्रश्न विचारत आहे की 2022 जाहिरात त्या ठिकाणी कधी प्रसिद्ध होणार आहे। तर बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे इशारा दिला आहे की जूनपासून मित्रांनो ठिकाणी सुरू होणार भरती प्रक्रिया। म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की पुढच्या महिन्यामध्ये तुमची जी जाहिरात आहे ती जाहिरात येण्यासाठी चान्सेस जास्त प्रमाणामध्ये आहे। कारण खूप सारे विद्यार्थी हाच प्रश्न विचारत आहे की सर ठिकाणी जाहिरात कधी येणार आहे, सर फॉर्म कधी भरता येणार आहे। तर बघा मित्रांनो, देखील स्पष्टपणे तुम्हाला सांगितलेलं आहे की जूनपासून मित्रांनो ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। याचा अर्थ मित्रांनो की पुढच्या महिन्यामध्ये तुमची जाहिरात येण्यासाठी चान्सेस जास्त आहे। पण विद्यार्थी ठिकाणी हे तुम्हाला मी सांगत नाही आहे की 100% चान्सेस आहे, हे तुम्हाला मी सांगत नाही आहे। परंतु ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घेण्याची गोष्ट आहे ती म्हणजे असं की स्वतः ही जी माहिती आहे ही गृहविभागाकडून आलेली आहे आणि ह्या माहितीमध्ये मित्रांनो सांगितलेलं आहे की जून महिन्यापासून देखील भरती प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते। म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की पुढचा महिना तुमचं ठिकाणी जून आहे, आज जर तुम्ही बघितलं तर हा महिना तुमचं ठिकाणी मे आहे। म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की पुढचा महिना तुमचं ठिकाणी जून असणार आहे। म्हणजेच मित्रांनो, जून महिन्यामध्ये तुमच्या ठिकाणी जाहिरात येण्याचे चान्सेस जास्त प्रमाणामध्ये आहे। 100% चान्सेस नाही, पण त्या ठिकाणी मित्रांनो तुमची जाहिरात ही जून महिन्यामध्ये येऊ शकते। आता बघा मित्रांनो,
जर जून महिन्यामध्ये या ठिकाणी जाहिरात जर आली तर त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि जर फॉर्म भरले गेले तर त्यानंतर तुमची जी पुढची प्रोसेस असेल त्या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करता येणार आहे. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जाहिरात प्रसिद्ध होणं कधी. तर मित्रांनो, जाहिरात तुमच्या ठिकाणी जून महिन्यामध्ये प्रसिद्ध होऊ शकते. आता विद्यार्थी हा प्रश्न विचारत आहे की सर ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आम्हाला ठिकाणी काय करता येणार आहे. तर सर्वात अगोदर मित्रांनो, ज्यावेळेस तुमची जाहिरात प्रसिद्ध होते तर त्यावेळेस तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला ठिकाणी मित्रांनो एक महिन्याचा कालावधी किंवा 15 दिवसाचा ठिकाणी तुम्हाला कालावधी दिला जाईल. त्यामध्ये तुम्हाला ठिकाणी संपूर्ण फॉर्म भरावं लागणार आहे. आता या ठिकाणी फॉर्म भरल्या नंतर तुम्हाला एकच काम करायचं आहे. आत्तापासूनच मित्रांनो ठिकाणी कामाला लागा. काम असं मित्रांनो की तुम्हाला ठिकाणी अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा आहे. जे तुम्हाला ठिकाणी चांगले पुस्तकं असतील ते पुस्तक तुम्हाला ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करायचं आहे. प्लसमध्ये ग्राउंडची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे चालू ठेवा. कारण विद्यार्थ्यांनो पुढचा जो महिना असेल तो ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती जून महिना आहे. आता जून महिन्यात मित्रांनो पावसाचं प्रमाण जास्त तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता पावसाच्या प्रमाणामध्ये तुम्हाला ठिकाणी ग्राउंडची प्रॅक्टिस कशा करता येईल हा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. प्लसमध्ये मित्रांनो ठिकाणी पोलीस भरती पुढच्या महिन्यात ठिकाणी कशाप्रकारे घेतली जाईल हा सुद्धा मित्रांनो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण त्यांनी सांगितलं की जून महिन्यापासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणून याचा अर्थ मित्रांनो की जून महिन्यामध्ये तुमची ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकते आणि संपूर्ण जून महिन्यासुद्धा तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी मदत सुद्धा दिली जाऊ शकते. आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा मित्रांनो की जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्यानंतर तुम्हाला ठिकाणी अभ्यास आत्तापासून चालू करायचे आणि ग्राउंडची तुम्हाला ठिकाणी प्रॅक्टिस चालू ठेवायची आहे. जेणेकरून जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरले जातील. फॉर्म भरल्याच्यानंतर तुमची ठिकाणी एक्झाम होऊ शकते किंवा ग्राउंड होऊ शकतं. म्हणून सर्वात अगोदर तुम्हाला की ह्या दोन गोष्टीवरती फोकस करायचे. ग्राउंडची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आणि अभ्यास तुम्हाला ठिकाणी चांगल्या प्रकारे करायचा आहे. जेणेकरून तुमचं सिलेक्शन या भरतीमध्ये नक्की होऊ शकतं. कारण ही जो भरती असेल तर ही भरती प्रक्रिया मित्रांनो 2022 कंप्लीट केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. या वर्षीच मित्रांनो ही भरती प्रक्रिया कंप्लीट केली जाणार आहे. त्याचं कारण असं मित्रांनो की पुढच्या वर्षी आणखी ठीक मित्रांनो 10,000 जागा भरल्या जाणार आहे. तुम्ही ठिकाणी पाहू शकता पुढच्या वर्षी मित्रांनो आणखी 10,000 पदे भरण्याची तयारी सुरू आहे. म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की 2022 मित्रांनो ठिकाणी 7,000 जागा ठिकाणी भरल्या जाणार आहे. तुम्ही पाहू शकता 7,000 जागा असतील ते 2022 भरल्या जातील. आणि 2023 मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर 2023 10,000 जागा ठिकाणी भरल्या जातील. म्हणजे टोटल मित्रांनो ठिकाणी 17,000 जागा ठिकाणी तुमच्या भरल्या जातील. आणि मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ मित्रांनो गृहविभागामध्ये भरपूर रिक्त पदे. त्यापैकी मित्रांनो 18,000 पदे ठिकाणी अजूनही या ठिकाणी रिक्त आहे. 18 पैकी ठिकाणी 17,000 पदे आता तात्काळ या ठिकाणी भरले जातील. तर विद्यार्थी ठिकाणी ही महत्त्वाची तुम्हाला अपडेट द्यायची होती. तुमचं ठिकाणी कन्फ्युजन दूर नक्की झालं असेल की जाहिरात कधी प्रसिद्ध होऊ शकते. तर बघा मित्रांनो जाहिरात तुमची पुढच्या महिन्यामध्ये ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकते. आणि विद्यार्थ्यांनो पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्यानंतर 2022 ही भरती प्रक्रिया कंप्लीट केली जाईल. विद्यार्थ्यांना जॉईनिंग दिली जाईल. आणि पुढच्या वर्षी मित्रांनो 2023 10,000 पदे ठिकाणी भरली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. त्याचं कारण असं मित्रांनो की तुम्हाला सर्वांना माहिती आहे गडचिरोलीमध्ये मित्रांनो ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे गडचिरोली जिल्ह्यासाठी. त्याचा अर्थ असा आहे की मित्रांनो तुमची जाहिरात असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल. म्हणजे मित्रांनो ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात चान्सेस आहे. कारण ऑलरेडी गडचिरोली जिल्ह्यामध्ये जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. लवकर तुमच्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तुम्हाला ठिकाणी अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील पोलीस भरतीबाबत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमचे संपूर्ण प्रश्न तुम्हाला ठिकाणी फ्रीमध्ये मिळणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हॉट्सअपला जॉईन झालं असाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिला आहे तो नंबर तुम्हाला दररोज नवीन ह्या नावाचा सेव्ह करायचे. आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे ठिकाणी हाय मेसेज पाठवायचा आहे. जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवरती हाय मेसेज पाठवतील त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत. त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन फ्रीमध्ये केलं जात असतं. म्हणून सर्वांनी या व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केले असू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.